होत आहेत दोन, लवकरच म्हणजे त्यांना ते लवकर इन्क्लूड होतील असं वाटतं. ही बाब महत्त्वाची आहे, कारण इतके चांगले प्रतिभावंत खेळाडू पांडजो गावामध्ये आहे आणि त्यांना व्यासपीठ मिळणं गरजेचं आहे, तर नक्कीच व्यासपीठ पुढच्या सीझनमध्ये मिळणार आहे. त्या ठिकाणी मेन ऑफ द मॅचचे पुरस्कार आम्ही तुम्हाला कोणीकडून स्पॉन्सर केले त्यांची नावं पोचवते. फ्रूट बास्केट आम्हाला श्रीयुत हिरेन सोमय्या आणि श्रीयुत संतोष ठाकूर यांनी उपलब्ध करून दिले. टी शर्ट आम्हाला TCP लाईव्हच्या श्रीयुत महेंद्र भगत यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. अजून एक टी शर्ट श्रीयुत हेमंत नंदकुमार भोईर यांनी देखील स्पॉन्सर केले. पारितोषिक MB स्पोर्ट्स आणि मनीष म्हात्रे. कॅप स्पॉन्सर श्रीयुत भारत जय हिंद भोईर आणि ट्रॉफी स्पॉन्सर पांडजो प्रीमियर लीग. तर ह्या सर्व पुरस्कार आपण वितरित करणार आहोत. मी आमंत्रित करतोय सन्माननीय आशिष भोईर सरपंच पांडजो ग्रामपंचायत, सन्माननीय मोहनजी भोईर आपण देखील यायचे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, ज्यांच्या शुभ हस्ते आता हे पुरस्कार वितरित केले जाणार आहेत. एक चांगली संकल्पना पांडजो ग्रामस्थांची पाहायला मिळते. गेल्या सीझनमध्ये एका दिवसाची टुर्नामेंट आणि या सीझनमध्ये ही दोन दिवसाची भव्य अशी टुर्नामेंट मोठमोठ्या स्पर्धकांना आणि स्पर्धा आयोजकांना लाजवेल इतकं दर्जेदार नियोजन पांडजो प्रीमियर लीगचं. चला आतिश भोईर यांनी यायचंय. जरी संघ पराभूत झाला तर सुद्धा आपण पराभूत संघातील एका मेंबर्सला गेम चेंजर परफॉर्मन्स म्हणून तो पुरस्कार देतो. आतिश भोईर यायचंय आपण या ठिकाणी. सन्माननीय आशिष भोईर माननीय सरपंच पांडजो ग्रामपंच यांच्या वतीने ती ट्रॉफी स्पॉन्सर केली जाते जी पांडजो प्रीमियर लीगकडून आहे. त्यानंतर ही टी शर्ट TCP महेंद्र भगत आणि श्री हेमंत नंदकुमार भोईर यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे. धन्यवाद. त्यानंतर आपण पुढे जाऊया. फ्रूट बास्केट आणि कॅप, कॅप स्पॉन्सर आहे श्रीयुत भारत जय हिंद भोईर आणि त्यानंतर फ्रूट बास्केट स्पॉन्सर आहे श्रीयुत हिरेन सोमय्या आणि श्रीयुत संतोष ठाकूर. सर्व बाबी महत्वाच्या आहेत. या ठिकाणी एक कॅरी बॅग देखील ठेवणं गरजेचं होतं मॅन ऑफ द मॅचच्या स्पॉन्सरसाठी, कारण थोडंसं वजन वाढलेलं आहे आणि त्या ठिकाणी मात्र खरंच गौरवान्वित केलं जाते. तर जाऊया पुन्हा एकदा कमेंट बॉक्सच्या दिशेने आणि जसा पुढचा सामना सुरू होईल मायक्रोफोनवर तुम्हाला ऐकायला मिळतील नारंगी गावचे अभ्यासू समालोचक सन्माननीय तुकाराम मांगेला सर. चला आतिश भोईर आपण देखील यायचं आहे. पराभूत झालेल्या संघातील एका खेळाडूला ज्याने खरंच चांगला खेळ केलाय त्याला देखील पारितोषिक दिलं जाते. तर आपण यायचंय आतिश भोईर, आपण फास्ट यायचंय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, त्या ठिकाणी तुम्हाला देखील पुरस्कार दिला जाणार आहे. हॅलो हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम गुरुमदेव सर्व कार्य सुसर्वदा गणराया वंदन. इथल्या ग्रामदेवतेला स्थानदेवतेला वंदन करून या पांजू प्रीमियर लीगच्या आजच्या ग्रँड फिनालेच्या दिवशी समालोचन करण्यास सुरुवात करतोय. सर्वप्रथम धन्यवाद सर्व प्रांजू ग्रामस्थ आणि आमचे मित्र भरत राऊत, आपला सुद्धा मनापासून आभार. सामना जो सुरू आहे दोन टीम्स गावदेवी पांजू आणि आय एकविरा रायडर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना आहे. चला एक एक प्रतिनिधी आपण पाठवा. एक एक्स्ट्रा खेळाडू आपण कॉम्बॉक्सच्या दिशेनं समाज कक्षा दिशेनं गरजेचं आहे, कारण बघा एखादी प्रीमियर लीग म्हटली ना का प्रत्येक खेळाडूंचा लेखाजोखा, प्रत्येक खेळाडूंची कामगिरी, प्रत्येक खेळाडूचा परफॉर्मन्स जो ज्या माध्यमातून समोर येतोय ना त्या आपल्या स्कोरर्ससाठी खेळाडूंची नावं माहिती असणं फार गरजेचं आहे. म्हणजे एखादी प्रॉपर्टी जरी दुसऱ्या नावावरती गेली ना तर काय त्रास होऊ शकतो सर्वांना माहिती आहे. तर आपल्या धावा किंवा आपल्या विकेट जर दुसऱ्या नावावरती गेल्या ना संपूर्ण टीममध्ये आपला परफॉर्मन्स जबरदस्त असेल या प्रीमियर लीगमध्ये, पण आपल्या नावावरती धावा किंवा विकेट नसतील. जाऊया सामन्याच्या दिशेनं. मोठा फटका सरळ बॅटनं वी मध्ये खेळलाय चेंडू लॉंगनच्या डोक्यावर, तुषार मात्रे या बॅट मधून आलाय षटकार. भावेश भोईर आणि तुषार मात्रे सरळ चेंडू ज्या पद्धतीने वी मध्ये खेळला होता फुल फेस ऑफ द बॅट भल्ले का पुरा चेहरा दिखाते ज्या पद्धतीने एखादा कॉमेंटेटर म्हणतोय तसा पूर्ण चेहरा दाखवला होता बॅटचा आणि बॅटचा जो स्वीट स्पॉट होता त्या स्वीट स्पॉटच्या ठिकाणी लागलाय चेंडू सीमारेषेपार षटकार.
विकेट समारा आकू टप्यात चेंडू ऑन साइड ला पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पाटला करतोय. पाटला जिंकला क्षेत्ररक्षकाने जबरदस्त झेल. 1983 च्या कपिल देव च्या कॅचची आठवण हवी असा झेल टिपलाय. सुंदर झेल विकेट कमवतोय पहिला. पहिला विकेट ज्या पद्धतीने बाद झालाय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आकू टप्याचा चेंडू होता कशा पद्धतीने बाद झालाय आपण परत एकदा स्क्रीन वरती बघतोय. आकू टप्याचा चेंडू फुल केला होता. मिस टाइम स्ट्रोक पूर्णपणे मिस टाइम स्ट्रोक. बॅटच्या पुढच्या टॉप ऑफ द बॅट लागलाय आणि काय सुंदर झेल टिपलाय. जबरदस्त झेल ज्या पद्धतीने टिपलाय. जय पाटील जय पाटील जबरदस्त परफॉर्मन्स असं म्हणूया. कारण जय पाटील म्हणजे जेपी आहे आणि जेपीच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावलाय. पहिला विकेट पहिला गडी लवकर गमावलाय. विकास भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज. तर नवीन फलंदाज आलाय हरिराम भोईर. दुसऱ्या बाजूला भावेश भोईर आहेत. बिलकुल आणि आपण या समीकरणाच्या दिशेने जाणार होता प्रीमियर लीगच्या माध्यमातून. खोलो टप्याचे चेंडू सरळ खेळाय. चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दोन्ही टीम्स आपण ज्या पद्धतीने बघतोय गावदेवी पांजू आई एकविरा रायडर्स आणि दोन्ही जर टीम्स आपण लेखाजोगे बघितला दोन सामने खेळल्यात. एका सामन्यामध्ये विजय एका सामन्यामध्ये पराभूत. म्हणजे एक एक सामना विजय झालाय पण एक एक पराभवाने काय केलंय माहितीये का. हा जो तिसरा सामना आहे हा डू ऑर डाय. म्हणजे कबड्डीची ज्या पद्धतीने डू ऑर डाय रेड असते ना तो डू ऑर डाय करना होगा आपको अप्लाय. तुम्हाला अप्लाय करावं लागणार आहे. कारण या मॅच मध्ये एक विजय या मॅच मध्ये एक विक्टरी पुढच्या फेरीमध्ये दाखल होताना बघू. खोटप्याचा चेंडू लवकर खेळले लवकर बॅट स्क्वेअर ऑफ द विकेट गेली. धावाची संधी होती संधी गमावले. पंचकंड आलाय लेग बायचा इशारा. एक धावाने धावसंख्या जाऊन पुढे पोहोचते ती नऊ वरती जाऊन पोहोचते. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि ज्या पद्धतीने यश लाभले विकास भोईरला महत्वाचा खेळाडू होता जो बाद झाला ज्याच्या बॅट मधला एक षटकार आपण बघितला होता तुषार मात्रीसचा आणि त्याचा बाद होणं पुन्हा एकदा कम बॅक करण्याची संधी मिळालेली आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे आणि जसं एखाद्या प्रीमियर लीग मध्ये ज्या वेळेला दोन संघ आमने सामने असतात प्रीमियर लीगच्या माध्यमातून दोन संघ डू ऑर डाय वाली करो या मरो वाली स्थिती ज्या वेळेला असते ना तर तुमच्यातलं 100% प्रत्येक टीमचं 100% खेळाडूचं प्रत्येक 100% योगदान देणं फार गरजेचं असतं. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 9 वरती आहे. 4 षटकांचा सामना आहे. किमान 45-50 धावांची वेस ओढा नाही ते गरजेचं आहे. 50 पर्यंत प्रवास करणं फार गरजेचं आहे. आणि संपूर्ण ही पांजू प्रीमियर लीग ज्या पद्धतीने आयोजन नियोजन केलं गेलेलं आहे हा प्लॅटफॉर्म आहे. हे व्यासपीठ आहे. हे तुमचा परफॉर्मन्स करण्याचा म्हणजे पांजू प्रीमियर लीग PPL ज्याला म्हणतोय ही पांजू परफॉर्मन्स लीग आहे. पांजू परफेक्ट लीग आहे आणि पांजू तुमच्यासाठी एक असा प्लॅटफॉर्म आलाय खास करून यंगस्टरसाठी एक सेट केलेला आहे. तुम्ही परफॉर्मन्स करा आणि मुख्य संघामध्ये खेळण्याचे द्वार दार उघडा. हा खुट्टप्याचा चेंडू होता. बाउन्सर हाताळतोय. पंचाकडनं आला वाईट चेंडूचा इशारा. दोन इशारे आलेत. एक वाईड आलाय आणि एक वन फॉर द ओव्हरचा आलाय. म्हणजे एक जो चेंडू आपल्याला आखुटप्याचा हाताळायचा होता तोही इशारा पंचाकडनं आलाय. धावसंख्या जाऊन पोचते ती 10 वरती. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक. आपल्या गावातील प्राथमिक शाळेतील जे विद्यार्थी असतील इयत्ता 1 ते 7 त्या विद्यार्थ्यांनी आपली नावं ही आमच्याकडे द्यायची आहेत. खाली राहतोय चेंडू निघून जातोय तो यष्टीच्या दिशेनं. पहिल्या षटकाचा खेळ इथे झालाय पूर्ण आणि पहिल्या षटकांचा संख्या 1:10. पूर्ण षटकाचा जर खेळ बघितला सुरुवात धमाकेदार होती स्टार्ट फ्लाइंग होता त्याच्यानंतर विकास भोईरनं पुन्हा एकदा कम बॅक केलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जाऊ एक संगीत ऐकूया आणि परत या मॅचच्या दिशेने येऊया.
घेतला होता, त्याच्यानंतर दोन दोन सामने कालच्या दिवसामध्ये पूर्ण केले होते आणि आजचा दिवस आहे ग्रँड फिनालेचा दिवस, अंतिम सामना आणि तिथून कोण संघ क्वालिफायर होणार, पात्र कोण ठरणार, त्याची ही लढाई आहे. आणि म्हणून म्हटलं होतं की आर पारची लढाई आहे, काटे की टक्कर आहे, डू ऑर डाय, इथे करो या मरो वाली स्थिती आहे. म्हणून थोडासा वेळ घेतलाय, पण इतकाही वेळ घेऊ नका की संध्याकाळच्या वेळेला थोडासा वेळ कमी पडेल, कारण आपल्याजवळ सर्व काही आहे. पांजू प्रीमियर लीगच्या माध्यमातून आयोजकाने भरपूर प्रयत्न केलेला आहे, एकच गोष्ट आहे जी आपल्या हातात नाही आहे, ती आहे वेळ. त्याच्यामुळे वेळ कमी वाया जाईल याची तुम्ही काळजी घ्या, कारण तुम्ही जर वेळ थोडासा वाचवला तर इथून चार षटकांचे सामने जे पूर्ण करण्याचं ध्येय, जे एम, जे लक्ष समोर ठेवलेलं आहे त्याच्यावरती आपण यशस्वी होऊ. तर माझ्या जोडीनं पुन्हा एकदा ज्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून जी संकल्पना पुढे आणणारे आमचे मित्र भरत राऊत आहेत. नक्कीच, सर्वात आधी मनीष पाटील तुमचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि तुकारामजी मांगेला आपलं देखील हार्दिक स्वागत करतो. या लीगविषयी म्हणायचं गेलं तुकारामजी, तर इथून एकही संघ जो आहे, जवळपास 8 संघ या ठिकाणी आहेत, यावेळेस शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न होता, चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप हाताळला गेला, पंच मात्र स्थिर आहेत. निर्धाव चेंडूजी सांगायचा इथे मात्र तुकारामजी, 8 संघ जे या लीगमध्ये खेळणार आहे ते 8 संघांना या ठिकाणी आम्ही पारितोषिका देणार आहोत, म्हणजे कोणताही संघ रिकामी जाणार नाही आहे या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणातून. त्याला नक्कीच एक चांगला प्रयत्न, कारण ज्यावेळेला एखाद्या स्पर्धेमध्ये तुम्ही ॲज अ पार्टिसिपेंट एक स्पर्धक म्हणून येता, त्यावेळेला तुमचा उत्साह वाढणं सुद्धा फार गरजेचं असतं. अकोट्यापेक्षा चेंडू ऑन साईडला खेळतोय, चेंडू शतरक्षक पाईन लेग आलाय चेंडूच्या खाली, आरामात जेल टिपतोय, अजून एक विकेट जातोय. संगीतला ऐकूया आणि परत येऊया. मध्ये ठेवलेला आहे ते म्हणजे इमॅजिंग प्लेयर, पांजू गावाचा उभरता सितारा, हे एक आगळा वेगळा पारितोषिक आहे, म्हणजे पांजू गावाचा नवीन चेहरा जो या पांजू प्रीमियर लीग मध्ये आपलं कला कौशल्य सादर करेल, आपलं गुण सादर करेल, त्या खेळाडूला एक आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी आम्ही देणार आहोत. नक्कीच एक चांगला प्रयत्न, म्हणजे तिथून नवीन खेळाडूंना एक प्रेरणा, एक ऊर्जा, एक एनर्जी जी बूस्ट करायची आहे ना, म्हणजे आज इंटरनेटचा स्पीड जर कमी झाला ना तर त्याला बूस्टरची गरज लागते, तसा हे बूस्टर आहे तुमच्यासाठी. या पांजू प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुमच्यासाठी बूस्टर आहे, तुम्ही ते परफॉर्मन्स करा, आपला खेळ दाखवा आणि आपल्या मुख्य संघामध्ये जाण्याचा मार्ग नक्कीच खुला करा. पण आपल्यासाठी सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यावेळेला एखाद्या गावाची प्रीमियर लीग असते तिथून तुम्हाला संधी मिळते, तिथून तुमचा परफॉर्मन्स होतो आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला गावाकडनं खेळण्याची संधी तुम्हाला मिळते ना, ती संधी नाही आहे तो तुमचा मान आहे, ती शान आहे, गावाची शान आहे. नेहमीच आम्ही म्हणतो की गावाकडनं खेळताना जो आनंद मिळतो ना, कधी इतर संघाकडनं खेळताना मिळत नाही आहे, तर नक्कीच तो आपण आनंदही घ्या आणि आपल्या परफॉर्मन्सच्या माध्यमातून आपल्या गावाचं, आपल्या विभागाचं नावसुद्धा नक्कीच मोठं करा. जाऊया सामन्याच्या दिशेनं. खाली राहतोय थोडासा सबमरीन डिलिव्हरी झाला म्हणून खाली राहतोय निर्धाव चेंडू आताळा जातोय. 1.3 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय, धावसंख्या 10. दुसऱ्या चेंडूवरती ज्या पद्धतीने आपण बघितलं होतं गडी बाद झाला होता ऑन साईडला मोठा फटकाने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फाईन लेगला विस्मय होते, विस्मय भोईर त्यांच्या हातामध्ये चेंडू विसावलाय, एक सुंदर जेल टिपला होता विस्मयनं. आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाजी मार्कवरती जय भोईर सज्ज होतं, तर स्ट्राईक एंडला हार्दिक पाटील आहे, नॉन स्ट्राईक एंडला हरिराम भोईर. अकोट्याप्यात चेंडू आहे, पूल करण्याचा प्रयत्न करतो, अलॉंग द ग्राउंड खेळला जातोय, मिड विकेटच्या रिजनमध्ये जोपर्यंत वायडिश लॉंगांचा क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण केला जातोय. आणि दुसरी गोष्ट, जसं तुम्ही उल्लेख केला होता, म्हणजे पहिला चौकार पहिल्या षटकारासाठी असू द्या, इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट असू द्या, संपूर्ण स्पर्धेतला उघवता सितारा ज्याला म्हणता येईल की एक ज्याच्यामध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ज्याच्यामध्ये टॅलेंट आहे, थोडंसं पॉलिश करण्याची गरज आहे टॅलेंटला, तर त्या टॅलेंटला समोर आणण्यासाठी हा प्रयत्न आहे. पण त्या टॅलेंटचं सुद्धा कर्तव्य आहे, ज्यावेळेला आपल्याला संधी मिळेल ना तेव्हा संधी दोन्ही हातानं आपण ती ग्राह्य करायला बी कॅच करायला बी. नक्कीच तुकारामजी, आणि त्या कारणास्तव आम्ही ते पारितोषिक या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि बरीचशी मुलं आहेत. आता जर यंग क्रिकेट पाहायचं गेलं पांजू गावाचं, तर भरपूर अशी मुलं आहेत ज्यांनी या लीगमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवलेला आहे, त्यामुळे आम्ही देखील प्रश्नामध्ये आहोत की जे पारितोषिक आहे
इमेजिंग प्लेयरचं ते कोणाला द्यायचं आहे. यावेळेस सुरेख फटका डाऊन द ग्राउंड, मॅकोर स्क्वालेकच्या दिशेने हा फटका. फिकी पहा, थोडीशी अकूड केली गेली होती इथे, मात्र या दोन धावा काही थांबवू शकत नाही आहेत. त्यानंतर एक जुना काळ आठवला. पूर्वी तुकारामजी तुम्हाला देखील माहिती असेल, पांडजू गाव म्हटलं तर पारदर्शकांसाठी प्रसिद्ध असा गाव होता. ज्या आपण ट्रॉफ्या पाहिलेल्या आहेत त्या पांडजू गावातूनच सर्वात आधी टेनिस क्रिकेटला मोठमोठ्या ट्रॉफ्या दिल्या गेल्या. त्यामुळे तो जुना काळ पुढे आणण्यासाठी इथे देखील आपण उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर आणि क्षेत्ररक्षक ज्या आपण जी आपण पारदर्शिकं पाहतोय ती देखील पारदर्शिकं या आपल्या पांडजू गावामध्ये बनवलेल्या आहेत. बिलकुल, आणि ते वैभव होतं, म्हणजे पांजू क्रिकेटचं ते वैभव होतं असं म्हणावं लागेल. आणि त्या वैभवाच्या चावलेल्या बरेचसे टीम्स, बरेचसे खेळाडू या मैदानावरती यायचे, म्हणजे तो काळ होता. आणि पुन्हा एकदा त्या काळाला उजाळा देण्याचं काम या स्पर्धेच्या निमित्तानं पांजू प्रीमियर लीगच्या माध्यमातून केलं जात आहे. धावसंख्या 13-13 आहे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील सज्ज होतोय जय भुईर. आणि ज्या पद्धतीने दोन्ही टीम्स खेळतात, दोन्ही संघ आपण बघतोय, आई एकविरा रायडर्स आणि गावदेवी पांजू, पहिला फलंदाजी करतोय तो आई एकविरा रायडर्सचा संघ. थोडंसं ज्याला म्हणायला की अडचणीत सापडलेला आहे, कारण दोन विकेट्स गमावल्या, धावा येत नाही आहे. तिथून एक पार्टनरशिप, एक भागीदारी, एक थोडंसं पार्टनरशिप होणं फार गरजेचं आहे. हा कुठं पर्यंत चेंडू होता, ब्लाइंड स्ट्रोक खेळाय चेंडू, फ्लाइंग स्लिपच्या दिशेने जातोय जोपर्यंत गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण आहे. लेग बाईचा इशारा झालाय. दोन षटकांचा खेळ संपलाय, 7 सरसरीने उभारल्या तर 14, अजून दोन षटकांचा खेळ शिल्लक आहे. अजून आवश्यकता काय, किमान दोन षटकामध्ये 20-25 धावांची गरज आहे. ऐकूया संगीतला, घेऊ एक सुमधुर संगीत. मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये एखाद्या खेळाडूला मिळतोय, तो परिधान करून मैदानावरती जातो ना, त्याचा इम्पॅक्ट दोन आहे. ज्यांच्या माध्यमातून तो टी शर्ट आला त्यांचे तर नक्कीच कौतुक केलं जाईल, परंतु त्यानंतर तो खेळाडू खेळत असताना सर्वांमधनं वेगळा दिसणार आहे, कारण गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असणार आहे. याही बघा, या पूर्ण टीमवरती नजर टाकली, दोन व्हाईट टी शर्ट आहेत, दोन व्हाईट टी शर्ट आहेत. याचा अर्थ दोन्ही संघांची दोन्ही खेळाडूंची कामगिरी उजवी ठरले. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. कुमार भोईर, दोन षटकांचा खेळ शिल्लक आहे. इथे पार्टनरशिपचा जसा उल्लेख केला होता, हार्दिक हरिराम ही जोडी, हार्दिक पाटील हरिराम भोईर ही जोडी मैदानावरती आहे. एक भागीदारी रचणं, भागीदारी खेळणं फार महत्वाचं आहे. थोडासा वेळ घेतला जातोय. पुन्हा एकदा विनंती आहे की वेळेचा भाव आयोजकाकडनं पुन्हा एकदा विनंती आहे, कमीत कमी वेळ वाया जाईल याची का काळजी, तर आपल्यासाठी जे संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे, आपला खेळ दाखवण्यासाठी, आपला खेळ परफॉर्मन्स समोर येण्यासाठी हे 4 षटकांचे सामने आहे. तर त्यासाठी जे वेळ आहे तो फार आपल्यासाठी महत्वाचा आहे. दोन षटकांचा खेळ इथे आहे शिल्लक. 12 चेंडूमध्ये 12-18 बनतील, 12-20 बनतील, की जसं पेप्सीच्या ऐपप्रमाणे हे दिल मांगे मोर, ये रन मांगे मोर. आई एकविरा रायडर्स दोन षटकामध्ये 25 धावांचा विचार करते. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. डान्सिंग डाऊन द विकेट, बॅकवर स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल तोपर्यंत एक धाव दुसऱ्या धावायचा प्रयत्न. नजरअटी दुर्घटना घटी असं ऐकलं होतं, पण इथे नजरअटीवर धोरण, दोन धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय आणि फार महत्वाचं आहे. ज्यावेळेला एक षटकार आलाय त्याच्यानंतर धावांचा ओघ आटलाय. हे उन्हाळ्याचे दिवस आहेत, ज्याप्रमाणे बाष्पीभवन लवकर होतं, पाणी लवकर आटतं, तसा धावांचा ओघ आटलाय. धावांचा ओघ थोडासा कमी झालाय, पण इथे धावांचा ओघ कमी होत असताना तुमच्याकडे
ज्या पद्धति 11 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे त्या 11 चेंडू मध्ये किमान म्हणजे 40 40 प्लस धावा करणार इथे गरजेचा प्लॅन आहे तुमचा 50चा होता 50चा होता तो थोडासा मागे सरलाय इथे तुमचा 40 प्लस सुद्धा धावा करणार गरजेचं आहे आमच्या जोडीने पुन्हा एकदा मनीष पाटील खारी गावचा एक बुलंदाबाद नुकताच होता सिंहगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून तिथे आपण त्यांचा आवाज ऐकला होता ते मनीष पाटील आमच्या जोडीला आहेत या चेंडूनंतर पुन्हा एकदा मी त्याच्या दिशेने जाणार आहेत चर्चा करणार आहोत कारण फार महत्वाचा सामना आहे डू ऑर डाय ज्याचा उल्लेख केला होता या सामन्यामध्ये परफॉर्मन्स या स्पर्धेतलं आव्हान तुमचं काम राहणार आहे राईट आर्म राऊंड द विकेट अ गटातील हा दुसरा सामना असेल आणि आजच्या दिवसातील तिसरा सामना राहुल इलेवन पांजू आणि पांजू चॅलेंजर कॅप्टन प्लीज सामना सुरू व्हायच्या आत आपले दोन्ही कॅप्टन आमच्या टॉस बॉक्समध्ये सन्माननीय विजय शेठ गोविंद पाटील फाउंडेशन टॉस बॉक्स जो या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे त्या टॉस बॉक्समध्ये आपण त्वरित यावं चला आपण या ऐकूया पांजू प्रीमियर लीगचं टायटल सॉन्ग जय खुश हो तो सामने रंग की मैदानाला पांजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला पांजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला धन्यवाद धन्यवाद डीजे त्यानंतर पुन्हा एकदा मी सर्व जे खेळाडू आहेत त्यांना सूचना करतोय ज्या आपला मॅन ऑफ द मॅचच्या ज्या मित्रांनो टी शर्ट्स किंवा ज्या कॅप दिल्या गेलेल्या आहेत त्या कंपल्सरी घाला हे आमच्याकडून तुम्हाला एक नम्र विनंती असेल कारण त्या इतक्या आवडीनं आणि प्रेमानं आपल्या या स्पर्धेला दिलेल्या आहेत आणि ते जर आपण परिधान केलं नाही तर पुढच्या वर्षी तो जो डोनेटर आहे तो विचार करेल की आपण दिलेल्या वस्तू हे लोक वापरत नसतील तर आपण त्या वस्तू का द्याव्या तर प्लीज जे सर्व खेळाडू आहेत ज्यांना मॅन ऑफ द मॅच कॅप टी शर्ट्स ज्या मिळलेल्या आहेत भेटलेल्या आहेत त्या प्लीज परिधान करूनच आपण मैदानाच्या आतमध्ये उतरावं चला टॉससाठी या गावदेवी पांजू चॅलेंजर्स कॅप्टन आहे राहुल इलेवन संघाचा कर्णधार गुलशन भोईर चला लवकर या आणि आपले खेळाडू कोणते आपण बदलणार आहात ते अगोदर क्लिअर करा विजय कांबळे आमचे स्कोरर आहेत त्यांना मी विनंती करतोय प्लेयर खेळाडूंची लिस्ट द्यायची आहे कोणता खेळाडू तुम्ही या शेवटच्या सामन्यामध्ये इन कराल आणि कोणत्याच खेळाडूला आपण बसवणार आहात ते अगोदर क्लिअर करावं गुलशन भोईर प्लीज विनंती करतो थोडं वेगाने या ही मॅच खूप महत्त्वाची आहे ती म्हणजेच राहुल इलेवन पांजू या संघासाठी कारण रॉयल चॅलेंजला तितकासा धोका नाही आहे कारण त्यांनी 4 गुणाने तो संघ वर आहे काल 2 सामने जिंकला होता पांजू चॅलेंजर संघ त्यामुळे तो संघ जो आहे तो 4 गुणानं वर आहे सर्वात टॉप रँकिंगला आहे त्यामुळे त्याच्यावर तितकंसं दडपण नाही आहे दडपण खरं आहे प्रेशर आहे ते म्हणजेच राहुल इलेवन पांजू या संघावर ही मॅच जर या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर नक्कीच ही मॅच राहुल इलेवन पांजू संघाला जिंकणं गरजेचं आहे आणि जर पांजू चॅलेंजर संघ पराभूत झाला तर मात्र या स्पर्धेमध्ये आणखीन ट्विस्ट निर्माण होईल चल मनीषलाच विनंती करतो ये मनीष चल तुझ्यातून आम्ही नाणेफेक करतोय कॉम्बॉक्स मध्ये
टेनिस क्रिकेट विश्वातील एक बुलंद समालोचक मनीष पाटील आमचे मित्र आहेत आणि त्यांच्याच शुभ असते नाणेफेकीचा कौल केला जाईल. धन्यवाद नंदू, आज फोटोग्राफी म्हणून आम्हाला या स्पर्धेमध्ये मदत करतायत त्याबद्दल त्यांचा देखील आभार. चला सामना सुरू होतोय, आम्ही देखील जास्त वेळ घेत नाही, फक्त टॉस करतोय. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट, बदल कुठला केला ते कळवावा. नरेंद्र पाटील यांना मात्र यांच्या जागेवर शुभम भोईर आणि दिलीप भोईर यांना संधी दिली गेलेली आहे, ती म्हणजे राहुल इलेव्हन या संघामध्ये. आणि पांजू चॅलेंजर्समध्ये प्रतीक उद्धव भोईर यांना बसून भूपेश म्हात्रे यांना संधी दिली गेली. मॅच ऑन आहे, नाणेफेक फक्त आम्ही करतोय. मनीष पाटील यांच्या शुभ असते नाणेफेकीचा कौल. पांजू ग्रामस्थ कॉल आहे आणि ते मात्र पांजू प्रीमियर लीग हा ना कॉल येतोय. निर्णय कळवायचा लगेचच, बॅटिंग फर्स्ट निर्णय घेतोय पांजू चॅलेंजर संघ फलंदाजी करण्यासाठी. आणि प्राचारण केलं तर राहुल इलेव्हन या संघाला शतरक्षण करण्यात. चला मॅच ऑन आहे, मायक्रोफोनवर आहेत आमचे साथी समालोचक तुकारामजी मांगेला. धन्यवाद भरतजी, जाऊया आपण सामन्याच्या दिशेनं. दुसरे चेंडूला ऑन साइड ला खेळलाय, लॉंगांच्या डोक्यावर आलाय, देखणा उत्तुंग दर्जेदार षटकार. दुसऱ्या चेंडू वरती ज्या पद्धतीने हा फटका खेळलाय, ऑन साइड ला होता अकूल टप्प्याचा चेंडू, शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी ज्या पद्धतीने हाताळली गेली होती चेंडूला धाडलंय षटकार. हा शॉर्ट ऑफ लेन आणि हा फुलर लेनचा डिलिव्हरी सरळा वी मध्ये खेळतोय साई स्किनच्या डोक्यावर, त्याही पेक्षा सुंदर षटकार. एक बक्षीस आलंय कॅश प्राइज विस्मय भोईर ज्या पद्धतीने चेंडू खेळतोय, दुसरा चेंडू ज्या पद्धतीने फुलर लेन डिलिव्हरी फुल पेस ऑफ द बॅट खेळला होता षटकार. याही चेंडूला इनफील्डच्या डोक्यावर मिड ऑफ च्या क्षेत्रावर बीट चेंडू जातो लॉंग ऑफ रिजन मध्ये, दोन षटकारानंतर आलाय हा दर्जेदार चौकार. थांबतो डीजे, मी इथे आम्ही एक विशेष सन्मान, कारण पहा रात्रीची स्पर्धा करून झोप न घेता फक्त आम्ही एक शब्द टाकला मनीष जवळ की मनीष तुला माझ्या प्रीमियर लीगमध्ये यायचं आहे, मात्र या मुलांना लक्षात ठेवा झोप न घेता थेट इथे पदार्पण केलेलं आहे आणि त्याबद्दल आम्ही त्याचा एक विशेष सन्मान या ठिकाणी करतो. मी मनीषला विनंती करतो, मनीष पुढे यायचं आहे आपण. द्विज द थंडर बॉईज या संघाकडून विस्मयला 500 रुपयाचं बक्षीस दिलं गेलेलं आहे, ते दिलं या मॅच नंतर. धन्यवाद. ऑन साइडला अजून एक मोठा फटका येतो पण सगळ्यांना आलाय चौकाराचा इशारा, दोन षटकार दोन चौकार, जबरदस्त अफलातून फलंदाजी. याही चेंडूला ऑन साइडला खेळतोय, शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी चौकार पहिल्या षटकामध्ये, 5 चेंडूमध्ये फ्लाइंग स्टार्ट आहे, जबरदस्त सुरुवात विस्मय भोईर. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 20 धावा, 6-6, 4-4. आणि भरतराव जर या खेळाडूने जर आरटीओ कडे अप्लाय केला ना तर नंबर मिळू शकतो, कारण 6-6, 4-4 आलाय आणि 6-6, 4-4. आणि एक तुकारामजी तुम्हाला जर सांगायचं गेलं तर आपल्याकडे जो पारितोषिक आहे इमॅजिंग प्लेअरचं जे पारितोषिक आहे पांडुगावाचा उभरता सितारा, त्या नामांकनामध्ये देखील याचं नाव लिहिलं जाईल, कारण हा देखील पांडुगावाचा उभरता सितारा आहे. जसं तुम्ही उल्लेख केला इमर्जिंग प्लेअरचा विस्मयचा, काय इमर्जिंग प्लेअर आहे, का मी इमर्जिंग आहे, कारण त्याच्याकडे आहे एनर्जी म्हणून आहे तो इमर्जिंग. चेंडूला धरतो लॉंगॉनच्या डोक्यावर आलाय शेवटच्या चेंडूवर षटकार, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती बघा ऑन साइड ला मोठा फटका खेळलाय. धावसंख्या 27, 47 पाठलाग होत होता तेव्हा पहिल्या षटकाचा धावसंख्या 27. आपण सन्मानच्या दिशेने जाणार आहोत, भरत राऊत असतील तिथे सन्मान केला जातोय. मनीष पाटील आमचे मित्र कॅमेरामॅन यांना विनंती करतो की आपल्या व्ही आय पी डायच्या जवळ आपण कॅमेरा वळवायचा आहे.
खरोखरच धन्यवाद मनीष, तू आपल्या शब्दावर या ठिकाणी आलास. लाईव्ह देखील लाईव्ह टेलिकास्ट इथे सुरू आहे, तुमचे पाठ दिसते तिकडे. आपला कॅमेरामॅन आहे, त्याने देखील आपला कॅमेरा या अजून थोडंसं कॅमेराजवळ जा. ओके, थँक्यू मनीष. तर एक विशेष सन्मान पांजू प्रीमियर लीगच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट विश्वातील बुलंदाबाज खारीगावचे सुपुत्र मनीष पाटील यांचा. धन्यवाद मनीष अँड थँक्यू. नक्कीच मनीष पाटील यांचा आवाज आपण ऐकला होता, त्यांचा सन्मान सत्कार केला जातो. आणि मित्रांनो, आपल्या खारीगावचा हा बुलंदाजचा आवाज आणि नुकताच सिंहगड प्रीमियर लीग ज्यांनी पूर्ण केली होती आणि आताच नागपूरच्या ठिकाणी अजून एका स्पर्धेच्या निमित्तानं जावं लागतंय. तर मनीष पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन आणि बेस्ट ऑफ लक त्या स्पर्धेसाठी असणार आहे तुम्हाला मनीष पाटील, धन्यवाद. तर जाऊया पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेनं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानं धुव्वादार फलंदाजी, जसं भरत राऊत आपण उल्लेख केला होता, इमर्जिंग एनर्जी आहे तर इमर्जी सुद्धा येणार आहे. तो इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या रेसमध्ये असणारा हा विस्मय भोईर खरोखर विस्मय जणिका फलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये आपण धावा म्हणल्या त्या 27 सत्तेचाळीसचा पाठलाग होता आणि ज्या पद्धतीने विस्मय फलंदाजी करतोय ना, हा 47चा विचार करत नाहीये, हा बहुधा 87चा पाठलाग करतोय की काय, या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये धावा केल्यात. दुसऱ्या षटकासाठी सज्ज होतात गोलंदाजी मार्कवरती हार्दिक पाटील. धावसंख्या 27 27 47 चं आव्हान आहे, 47चं टार्गेट आपल्या समोर आहे. आणि तुकारामजी म्हणायचं गेलं तर विस्मय नावाप्रमाणे विस्फोटक खेळी मात्र विस्मयने केलेली आहे. काय बॅटिंग केलेली आहे, सुपर. हे दोन संघ मित्रांनो खरोखरच या दोन संघांविषयी म्हणायचं काय डुवाड आहे. ज्याप्रमाणे तुकारामजी मांगड्या साहेबांना मगाशी म्हटलं होतं की करूया मरो ही स्थिती आहे या दोन्ही संघांची. जिंकेल तो पुढे जाईल आणि जो पराभूत होईल त्यांचं मात्र आव्हान या ठिकाणी संपुष्टात येईल. गोलंदाजी मार्कवरती हार्दिक पाटील सज्ज होतोय. सरळ केलाय, कवर्सच्या डोक्यावर आलाय, विस्मय जितका पद्धतीने फलंदाजी करतोय, खरबुजे को देख के खरबुजा रंग बदलताय त्या पद्धतीने आलाय. अक्षय बोलच्या बॅट मधन जबरदस्त इनसाइड आउटचा एक देखणा चौकार, चार धावा. फॉर्म आहे त्याचा फायदा आहे ना, त्याच्या जोडीनं फलंदाजी करणाऱ्या खेळाडूला मिळतोय. इथे अक्षयच्या अंगामध्ये टी शर्ट आहे, म्हणजे एक चांगला परफॉर्मन्स केला म्हणून तो टी शर्ट आहे. वेगळ्या रंगाचा टी शर्ट अक्षयच्या अंगामध्ये सुद्धा आहे आणि अक्षयकडे खेळ आहे, अक्षयकडे ती क्षमता आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, व्हाईट चेंडूचा इशारा पंचाकडनं आला, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. पहिला एक सुंदर फटका खेळ आहे. ज्यावेळेला भरत एखाद्या टेनिस क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू कसा जज केला जातोय, स्लॉग स्वीप कोणीही खेळतात, स्लॉग व फटके भरपूर वेळा खेळतात, आडव्या बॅटने खेळतात, पण एखादा इनसाइड आउटचा जेव्हा कव्हरच्या डोक्यावरनं फटका खेळतो ना, ते खरोखर क्रिकेट ज्याच्यामध्ये बॉटम हँडचा वापर केला होता ते सौंदर्य इथे दिसलं होतं अक्षय भोईरच्या या फटक्याच्या मागे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट खेळायचं होतं मात्र चेंडू ऑफ साईडला येतोय, प्रयत्न केला होता झेलच्या काळी पोहोचण्याचा मात्र फक्त या ठिकाणी कन्वर्ट केली जाते ती एक धाव. आता मात्र नक्कीच शांत डोक्याने खेळी पाहायला मिळते, कारण पहिला पॉवर प्लेचा षटक आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल धावा कुठल्या त्या 27, म्हणजे जो कोठा होता तो कोठा पूर्ण केला, म्हणजे बॅकलॉग भरून काढलाय, पाठीमागे काही शिल्लक ठेवण्याचा प्रयत्न केला नाहीये या फलंदाजाने. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय, ऑन साइडला करतो फ्लिक, बॅकवर्ड स्काइड लागला, क्षेत्ररक्षक होता त्याच्या हाताला लागून चेंडू गेलाय, एक धाव आहे चेंडूवरती पूर्ण. इथे क्षेत्ररक्षण करणारा संघ म्हणजे आई एकविरा रायडर्सचा संघ आहे. रायडर्स आहेत तर राईट करावी लागणार आहे, रायडर्स आहेत तर प्रतिकार करावा लागणार आहे, रायडर्स आहेत तर या क्षणाला तुम्हाला प्रकार संघर्ष करावा लागणार आहे, कारण या स्पर्धेतलं आव्हान या सामन्यावरती तुमचं टिकून आहे. या स्पर्धेतलं तुमचा जो परफॉर्मन्स आहे या पूर्ण मॅचवरती हे डिपेंड आहे, इथून तुम्ही या स्पर्धेमध्ये टिकणार की या स्पर्धेच्या बाहेर आपल्याला जावं लागणार. ऑन साईडला या पद्धतीने नाही, या पद्धतीने नाहीये, जसे हमेशा कहते ना, तब आप तब नहीं हारते हो जब आप गलतियां करते हो, जब आप गलतियों पे गलतियां करते हो, मिस्टेक वरती मिस्टेक ज्यावेळेला होतात ना त्याच्यामध्ये सुधारणेला वाव आहे, पण सुधारणा वेळेवर झाली नाही ना तर वेळ निघून जाईल आणि आपल्या हाती मात्र तो पराभव आहे ना तो स्वीकारावा लागेल. बरोबर म्हटलं तुम्ही, यावेळेस नियंत्रण ठेवावं लागेल गोलंदाजीवर. हार्दिकला यावेळेस
ड्राइव केलं गेलं ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेनं. करण भोईर त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करत आहेत. फक्त एक धाव अंकित केली जाईल. यावेळेस विकेटच्या प्रतीक्षेमध्ये असेल तो म्हणजे एकविरा स्पोर्ट्स रायडर. एकविरा रायडरचा हा संघ आणि जर विकेट पडल्या तुकारामजी तर कुठे मात्र या स्पर्धेमध्ये येण्याचा तो मार्ग खुला होईल. नक्कीच, जसं तुम्ही म्हटलं ना, कारण हा डुओडायचा मॅच बघतोय आपण. कोण बरे का करोडपती नाहीये, जिथे चार ऑप्शन असतात एबीसीडी. इथे एबीसीडी नाहीये तुमच्याकडे, ओनली वन ऑप्शन, विकेट्स विकेट्स अँड विकेट्स, एकमेव पर्याय या सामन्यामध्ये परतण्याचा तुमच्या जवळ तो पर्याय आहे. रेग्युलर इंटरल मध्ये विकेट घेणं, गडी बाद करणं. ऑन साइडला पायावरती आदळलाय पण पंच दाखवता इन साइड एज आहे. बॅटच्या थोडस कडेला लागतोय चेंडू, पायावरती आदळतोय. एकाला नव्हतं, नाबाद ठरतोय पंच. एक धावे चेंडूवरती आले, धावसंख्या 37 37 वरती जाऊन पोहोचलेले. विकेट काय करणार आहेत, ज्यावेळेला विकेट पडतील ना त्यावेळेला तुमचा उत्साह तर वाढणार, पण नवीन येणाऱ्या फलंदाजावरती दबाव येणार, प्रेशर येणार, त्या प्रेशरमध्ये अजून चुका होण्याची शक्यता असणार. तर विकेटची नितांत गरज आहे इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. आणि विकेट ऊर्जा देईल, कारण आता जर आपण एकवीर रायडर्स या संघाकडे पाहिलं तर ती एनर्जी दिसत नाही आहे. 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत, कारण पहिल्या ज्या 6 चेंडूमध्ये इथे काय गडी बाद होण्याची शक्यता, 10 यस बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपात विस्मयला मात्र परतावं लागेल. पहिली विकेट या ठिकाणी पडताना पाहायला मिळते ती म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स पांजू या संघाची. तुझा संज्ञा ग आहे, कारण पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेला 27 धावा गेल्या त्याच्यानंतर गेल्या षटकामध्ये 11 धावा गेल्यात. इथून 12 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. आणि विकेट्स जसं बऱ्याच वेळेला बरंजी आपण म्हणतो ना, रन कैसे भी आहे आणि जरुरी आहे, तसं विकेट कसेही येऊ द्या, विकेट येणं गरजेचं आहे. तर तो जो मोमेंटम ब्रेक केलाय, कारण ज्यावेळेला फलंदाजी करत होता ना हा आई एकविरा रायडरचा संघ, त्यावेळेला सुद्धा एक मोमेंट आला होता, एक 9 चेंडू आला होता आणि तिथून धावा उभारल्या गेल्या होत्या. इथून एक मोमेंट आलाय, एक असा प्रसंग आलाय तिथे सामन्यामध्ये थोडा परतण्याची संधी आहे. कारण जसं नेहमी म्हणतात ना की खेळ खेळणे का मजा तब है ना जब सब लोग आपके हार का इंतजार कर रहे हो, जितने का मजा तभी है जब सब लोग आपके हार का इंतजार. जिंकण्याची मजा तेव्हाच असते की सर्वजण आपल्या पराभवाची वाट बघतात, किंवा पराभव आव असून उभासतो ना त्यावेळेला खरी आपली परीक्षा आहे. आणि ही परीक्षा नाही आहे नुसती, तुषार मात्रे गोलंदाजी मार्गवरती आलाय, ही मोठी अग्निपरीक्षा आहे, हे अग्निदिव्य आहे, हे पार करावा लागणार आहे ते गोलंदाजाला, कारण इथून 12 चेंडूचा खेळ आहे शिल्लक, 9 धावांची गरज. ऍब्सोल्युटली बरोबर, खरोखरच, कारण ही हे जी षटक आहे तुकारामजी ती खूप महत्वाचं आहे. कारण 12 चेंडू 9 धावा अपेक्षा असेल संघनायकाला तुषारवर की कमीत कमी धावा, म्हणजे सामना हरूया आपण जिंको, मात्र सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. मात्र इथे एक प्रकारे म्हणायचं गेलं तर फलंदाज जेणेकरून डोक्यावर बर्फ आणि साखेवर जिभेवर साखर ठेवून या ठिकाणी खेळी करतो. चौकार, 4 धावा मंथनच्या मात्र दोन्ही पायाच्या मधून चेंडू फरार, 4 धावसाठी हा शानदार फटका. PPL चौकार. थँक्यू थँक्यू. चौकार ज्या पद्धतीने आला, एक क्षेत्ररक्षण आपण बघितलं त्या दर्जाचं नव्हतं आणि त्यानं चकून गेला होता चेंडू सीमारेषेपार. चौकार दोन्ही टीमसाठी फार महत्वाचं आहे, कारण या पूर्ण जर आपण गटामध्ये बघितलं, ब गटामध्ये 4 टीम अशा होत्या ज्या क्वालिफायिंगच्या रेसमध्ये होत्या, त्यापैकी दोन संघामध्ये सामना सुरू आहे, जिथे गावदेवी पांजू आणि आई एकविरा रायडरचा संघ खेळतोय. आणि इथून गावदेवी पांजूचा संघ जर बघितला, विजयाच्या उंबरड्यावरती आहे, विजयाच्या उंबरड्यावरती. आणि खास करून आपण बघितलं कुमारने काय केलेलं आहे, सेन्सेबल क्रिकेट केलेलं आहे, जास्त काय वेगळं केलं नाहीये, फुल फेस ऑफ द बॅट खेळाय, फुल फेस ऑफ द बॅट. पुन्हा एकदा सामना फिनिश समाप्त करतो या षटकाराने आणि क्वालिफाय होणारा संघ ठरतोय हा गावदेवी पांजू. क्या बात है, अभिनंदन गावदेवी पांजू. पुढील वाटचालीसाठी
या ठिकाणी त्या संघाला शुभेच्छा देतोय आणि चला वळतोय मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं. आणि मॅन ऑफ द मॅच आपण या सामन्यासाठी आपण टी शर्ट्स पाहणार आहोत. MB स्पोर्ट्स म्हणजेच मनीष मात्रे यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी आहे. त्यानंतर TCP लाईव्हचे मालक सन्माननीय महेंद्रजी भगत साहेब ज्यांचे कृपा आशीर्वाद सदैव आम